मोदी मुर्दाबाद 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 नहीं चलेगी नहीं चलेगी शाही नहीं चलेगी जिंदाबाद 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 राहुल गांधी जिंदाबाद 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 कांग्रेस पार्टी जिंदाबाद 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 भाजप सरकार मुर्दाबाद भाजप सरकार अल्पसंख्याक धर्मातील मुलांची पहिली ते आठवी पर्यंतची स्कॉलरशिप पूर्णपणे केंद्र सरकारने बंद केलेली आहे। ती अतिशय निषेधार्ह आहे। आमच्यातील कष्टकरी गरीब मुलांना या स्कॉलरशिपची अत्यंत गरज आहे आणि त्यामुळे सर्वपक्षीय आंदोलन आम्ही आज इथे घेऊन आलेलो आहे। आज हा आंदोलन शांततेने आम्ही पार पाडलेला आहे। तर मी सांगू इच्छितो केंद्र सरकारला, जर आज जर तुम्ही या पद्धतीने निर्णय घेत असतील तर पुढे हा आंदोलन उग्र होईल आणि सर्व देशव्याप्त आंदोलन होईल। सर्व पक्ष याच्यामध्ये येतील आणि सर्व देशात तुम्हाला फिरणं सुद्धा मुश्किल होईल। केंद्रीय मंत्र्यांना माझं सांगणं आहे, केंद्रीय जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सुद्धा या भूमिकेवरती विचार करून त्वरित आमच्या गरीब कष्टकरी विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिपची गरज आहे ती पुन्हा एकदा चालू करावी व धर्माच्या नावाने हा जो भेद चालू आहे तो कुठेतरी संपवा। या पद्धतीने जर धर्मभेद होऊन या देशाला कुठेतरी तोडण्याचं काम करत असेल तर काँग्रेस हा पक्ष जोडण्याचं काम करत आहे आणि सर्व विरोधी पक्ष त्याला साथ देत आहेत आणि या साथ देत असताना जर अशा पद्धतीने तुम्ही वागत असतील तर या देशात कुठेतरी उग्र आंदोलन उभं राहील आणि ते कुठेतरी तुम्हाला भारी पडेल असं मी त्यांना सांगितलं। किती दिवसाचं अल्टिमेशन दिलं आहे, पुढचं पाऊल काय असणार? आम्ही याच्यामध्ये एक महिन्याचा त्यांना अवधी दिलेला आहे। त्यांनी पुढच्या वर्षाची स्कॉलरशिप जी येणारी आहे ती बंद केलेली आहे। तर आमचं त्यांना एक महिन्याचं आव्हान आहे, कारण याच्यानंतर त्यांची वार्षिक परीक्षा होऊन नवीन वर्षाची ॲडमिशनची सुरुवात होईल। त्यामुळे त्यांना एक महिन्याचं आव्हान आम्ही दिलेलं आहे की एक महिन्याच्या आत तुम्ही हा जो घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन सर्व समाज त्याच्यामध्ये उतरेल आणि तो कुठेतरी त्यांना भारी पडेल। मी असं इथूनच्या केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा सांगू इच्छितो आणि केंद्रातले जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा यावरती दखल घेऊन आमच्या ज्या कष्टकरी मुलांची स्कॉलरशिप बंद केलेली ती पुन्हा एकदा चालू करावी असं मी त्यांना आवाहन। क्या कहेंगे, किस प्रकार का मोर्चा था, कितने लोगों की तादाद थी और आपकी मांगनी क्या थी? ये मोर्चा में आपने देखा होगा हजारों लोग शामिल हुए और समाज का एक ही मुद्दा है कि जो स्कॉलरशिप गरीब लोगों की बंद की गई है, अल्पसंख्यक धर्म की सी पर्टिकुलर जो गलत है, इस कानून का विरोध करने के लिए आज अल्पसंख्यक धर्म के बहुत से लोग आज जमा हुए, हजारों के तादाद में जमा हुए। अगर उन्होंने ये अगर कानून पीछे लिया नहीं तो आगे जाके हम इससे भी उग्र आंदोलन करेंगे और सभी पार्टियां इसमें शामिल है।
तो मैं कहना चाहूँगा सभी पार्टियाँ शामिल होकर आज अगर शांतता का आंदोलन किया है तो आगे जाके उग्र आंदोलन होगा। इसके बारे में आपको मैं अल्टीमेटम देता हूँ कि अगले एक महीने के अंदर अगर ये काला कानून आपने वापस नहीं लिया तो हम इससे भी बड़ा और उग्र आंदोलन करेंगे पूरे भारत में, ये मेरा उनसे कहना है। अगला कदम क्या होगा आपका? अगला कदम यही रहेगा, एक महीने के अंदर अगर वो स्कॉलरशिप जो हमारी बहाल की गई नहीं तो हम उग्र आंदोलन करेंगे और उनको जो भी केंद्रीय मंत्री हमारे भिवंडी में भी केंद्रीय मंत्री उनको भी कहना चाहूँगा आपको फिरना भी मुश्किल हो जाएगा, ऐसे हम आंदोलन करेंगे और उनको घूमने भी नहीं देंगे एक महीने के अंदर अगर हमारा स्कॉलरशिप अगर वापिस बहाल नहीं किया। आपने कहा सर्वपक्षीय मोर्चा है लेकिन यहाँ पे अल्टीमेटम सिर्फ कांग्रेस पार्टी के पत्र पर दिया गया है, इस बारे में क्या कहेंगे? सभी पार्टियाँ कांग्रेस पार्टी के दरिए एकत्रित हुई है, शिवसेना रहेगी, RPI रहेगी, दूसरी भी जो राष्ट्रीय समाज पार्टी रहेगी, सब पार्टियाँ महाविकास आघाड़ी का भाग बन के ये काम को आगे करना चाहते हैं। इसके लिए सभी पार्टियों ने मेमोरेंडम देते वक्त कांग्रेस पार्टी के लेटर पैड पे ये सब ने सिग्नेचर करके मेमोरेंडम दिया।